आणि विजयादशमीच्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी रावण दहनाची प्रथा परंपरा सुद्धा देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पाळली जाते. गोंदियामध्ये आज 102 फूट उंच रावणाचं तसंच 60 फुटी उंच मेघनादाच्या पुतळ्याचं दहन केलं जाईल. सोबतच छत्तीसगडच्या जबलपूर शहराची एक टीम एक तास फटाक्यांची आतषबाजी करणार आहे. गोंदियाच्या टीबी टोली ग्राउंडवरती रावण दहन उत्सव समितीच्या वतीनं पहिल्यांदाच हा कार्यक्रम आणि हा सोहळा आयोजित केला जातोय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.